तर पहा आपल्याला खालच्या बाजूची पट्टी जोडायची. इथं आपला टक्स पॉइंट आलेला आहे. आपण छोटीशी प्लेट घेणार आहोत जेणेकरून ह्याने फिनिशिंग छान येते. त्याच्यानंतर ही फोल्ड करायची. एक दोन आपण ही प्रेस टिप टाकलेली आहे. एकदम व्यवस्थित प्रेस करून घ्यायची. त्याच पद्धतीने मी ह्या साईडचं पण टीप टाकून घेतलेली आहे. तर आता आपण त्या पट्ट्या लावायच्या आहेत. हुक लूप पट्टी बोलतात. नेहमी डाव्या साईडच्या कटोरीला खालच्या साईडनी उलट्या बाजूने वरती टीप टाकायचे. अशी सेम ह्याला वरच्या बाजूने खाली टाकायचे. फोल्ड करून घ्यायची. देन ह्याच्यावर प्रेस करायची. टीप मारून घ्यायची. हे पहा दोन्ही बाजूला अशा पट्ट्या करून घेतलेल्या आहेत. आता आपण ही शोल्डरला टीप मारून घ्यायची. तर बॅक साईडचं हे असं संपूर्ण पसरून घ्यायचं. त्याच्यानंतर ही बॅक साईड टाकून पसरून घ्यायची आणि शोल्डरला टीप टाकायची. डबल टीप मारायची. अगेन ह्या ब्लाउज एक साईड. आता आपण त्याला गोट जोडणार आहोत. गोटाला गोट करायचं असल्या पाईप त्याला पाइपिंग पीही बोलतात. तर क्रॉस पट्टी घ्यायची काढून. अशी दोन्ही साईडनी प्रेस झाली पाहिजे. असं काढून घेतलेलं आहे. तर आपण ही शिवून घ्यायचं. पाइपिंग करण्यासाठी नेहमी क्रॉसच पट्टी घ्यायची.
सगळे क्रॉस स्टिच पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत आपण। ते उरलेला कापड काढून टाकायचं। अशी फोल्ड करून टीप टाकायची साधारणतः 1 पाव इंचाच्या अंतरावर। उरलेलं साईडचं कापड कापून घेऊयात जेणेकरून पाइपिंग पट्टी चांगली येते, उलटत नाहीतर उलटा पडतो ब्लाउज। पाइपिंग उलटी पडली की फिनिशिंग छान येत नाही। तसं पूर्ण साईडचा कपडा उरलेला कापून घेऊयात। ब्लाउजला गोट करू। गोट करण्याची सिक्रेट पद्धत, आपण गोट पट्टी थोडीशी ओढून घ्यायची आणि हे असं फिनिशिंगला शेपला थोडंसं ताण द्यायचा। ते पहा जेणेकरून आपला गोट चांगला येतो। आता राऊंड शेपला ह्या साईडने प्रेस करून हात ओढून खाल्ला कपडा ओढायचा नाही, फक्त गोटपट्टी थोडीशी ओढायची। आपली टीप मारून झाली आहे। तर हातल्या बाजूने फोल्ड करून ही असे दुमटायचे आहे। एकदम सावकाश गोट मारायचा आहे। थोडासा दाब द्यायचा। गोटपट्टी पूर्ण हातावर असते गोटची फिनिशिंग वगैरे। तर मी हे असं पूर्ण दाबून घेते। ह्या साईडने ओढायचं ह्या हाताने थोडंसे।
शेप आला की थोडासा घोटला, गोट आता आपण स्मूथ बसवणार आहोत। साधारणतः 1 इंचाची फोल्ड पट्टी करायची आहे। मी दोन्ही बाजूच्या बाही बसवलेल्या आहेत, सेम त्याच पद्धतीने ही बाही बसवलेली आहे। तर आपण आता दोन्ही बाई सेम आलेली आहे ही चेक करून घ्यायचं अगोदर, त्याच्यानंतर फिटिंग करायची। फिटिंग करण्यासाठी अगोदर बाहेरची टिप मारायची। ही फिटिंगची पद्धत फिनिशिंग खूप छान दिसते। साधारणतः फिटिंगला 3 टिपा टाकायच्या। प्रिन्सेस क्लट ब्लाउज झालेला आहे। त्याची बॅक साईड देन फ्रंट साईड। व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा।